महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी 5 समुद्रकिनारे। मित्रांनो, आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे। देशातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक म्हणूनही महाराष्ट्राचा आवर्जून उल्लेख केला जातो। महाराष्ट्र राज्याला मोठ्या प्रमाणात लेण्या, किल्ले, मंदिरे आणि प्रेक्षणीय स्थळांबरोबर मोठ्या प्रमाणात सागरी समुद्रकिनारेही लाभलेले आहेत। तसे तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांचा समावेश होतो। त्यामुळे भारताबरोबर जगभरातील अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी येत असतात। फेब्रुवारी ते मे या कालावधीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊन असते, त्यामुळे समुद्रकिनारे हे महाराष्ट्रातील पर्यटकांची पहिली पसंत असते व यावेळेस बऱ्याच शाळा व महाविद्यालयांना सुट्टीही असते, त्यामुळे बरेच पर्यटक या समुद्रकिनाऱ्यांना भेट देण्यासाठी येत असतात। अशातच आज आपण महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी 5 समुद्रकिनारे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, अलिबाग बीच। महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट समुद्रकिनारा म्हणून अलिबाग बीचकडे पाहिले जाते, जे महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यामध्ये आहे, ज्याला महाराष्ट्राचा मिनी गोवा असेही म्हटले जाते। अलिबाग या ठिकाणाला तीनही बाजूंनी समुद्रकिनारा लाभलेला आहे, जिथे आपल्याला नितळ व स्वच्छ समुद्रकिनारे, प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि ऐतिहासिक किल्ले पाहायला मिळतात। उन्हाळ्यामध्ये खास करून पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खास करून वर्सोली बीच, मांडवा बीच, आक्षी बीच हे येथील मुख्य आकर्षण आहे। येथे आपण पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बनाना बोट राईड, बंपी सवारी, कॅम्पिंग अशा विविध गोष्टी करू शकतो। अलिबागला जाण्यासाठी रेल्वे, बस किंवा गाडीनेही जाता येते। तसेच या ठिकाणी जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी बोट देखील उपलब्ध आहे। नंबर 4, काशीद बीच। काशीद बीच हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे। हा बीच सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य परिसरासाठी ओळखला जातो, जो अलिबाग पासून साधारणतः 30 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। खळखळणाऱ्या लाटांचा, नीरव शांततेचा आणि सुंदर सूर्यास्तासहित रम्य संध्याकाळचा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेल्या काशीद बीचला नक्की भेट द्या। विश्रांती आणि नैसर्गिक सौंदर्य शोधणाऱ्या अनेक पर्यटकांसाठी हा बीच खूपच लोकप्रिय आहे, त्यामुळे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला बरेच पर्यटक काशीद बीचला भेट देण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर काशीद बीचवर आपण स्क्यूबा डायव्हिंग, जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि बनाना बोट राईड अशा बऱ्याच साहसी खेळात सहभागी होऊ शकतो। नंबर 3, अंजर्ले बीच। महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट समुद्रकिनारा म्हणून अंजर्ले बीचकडे पाहिले जाते, कारण हा बीच शांत आणि सुंदर समुद्रकिनारा म्हणून प्रसिद्ध आहे। अंजर्ले बीच या समुद्रकिनाऱ्याच्या निळ्या रंगाचे पाणी आणि आजूबाजूला असलेली नारळची व पोपळीची झाडे हे येथील सौंदर्यात आणखी भर घालतात, त्यामुळे कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर भेट देण्यासाठी हे एक उत्कृष्ट समुद्रकिनारा आहे। त्याचबरोबर इथे आपण विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकतो। नंबर 2, तारकर्ली बीच। महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणून तारकर्ली या बीचची ओळख आहे, जो मालवणपासून अवघ्या 7 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणूनही प्रसिद्ध आहे, जिथे हिवाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूत पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। तारकर्ली बीच हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ असल्याकारणाने या ठिकाणी स्क्यूबा डायव्हिंग खूप प्रसिद्ध आहे। या बीचवर असणाऱ्या असीम शांततेमुळे हा बीच कपल्सना खूप आकर्षित करतो। त्याचबरोबर मालवणमधील बॅकवॉटर हे जलक्रीडांसाठी एक आदर्श ठिकाण आहे। सध्या मालवण हे महाराष्ट्रातील जलक्रीडासाठी सर्वाधिक मागणी असलेले ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे। नंबर 1, मालवण बीच। महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी एक सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनारा म्हणून मालवण बीचकडे पाहिले जाते। तळ कोकणातील हे सुंदर ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे आहे, जे नितळ आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे। उन्हाळ्यात तर या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते। सुंदर आणि पांढऱ्या शुभ्र चमकदार वाळूचा हा समुद्रकिनारा अनेक निसर्गप्रेमी पर्यटकांना आणि छायाचित्रकारांना आपल्याकडे आकर्षित करत असतो। या समुद्रकिनाऱ्याची शांतता आणि मोहकता अतिशय असीम आहे, त्यामुळे हा बीच नवविवाहित जोडप्यांना मंत्रमुग्ध करत असतो। कुटुंबासमवेत किंवा मित्रांबरोबर भेट देण्यासाठी मालवण बीच हा समुद्रकिनारा एक उत्तम ठिकाण आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासाठी 5 समुद्रकिनारे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। तुम्हाला उन्हाळ्यात महाराष्ट्रातील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा,
व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.